नमस्कार। प्रत्येक प्रोग्राम मध्ये हा जोश जर असेल ना, जोश असलेला व्यक्ती 100% सक्सेस होतो। आणि तो जोश आयुष्यात
हाँ जेव खरीदी करायची होती ना त्यावेळ सुद्धा आमच्याकडे 10,000 रुपये सुद्धा नसणारी व्यक्ती अहो 10,000 सोडा हॉल मध्ये येण्यासाठी जो पास लागतो ना पास देण्यासाठी तो सुद्धा आमच्याकडे नव्हता. ज्यांनी आम्हाला आणलं ना त्यांना आम्ही आधी सांगितलं होतं आम्ही येतो आमच्याकडे वेळ भरपूर आहे आम्हाला कामच नाही काही वेळ भरपूर आहे आम्ही येतो पण ते जर 20-25 रुपये मागितलेत माझ्याकडे अजिबात आणि जर येण्या जाण्यासाठी जे 50 रुपये दोघांना लागतील हे तर लगेच नाही पहिलं स्पष्ट सांगितलं होतं. पण मित्रांनो त्या व्यक्तीने बघा सिनियर असतात त्या व्यक्तीने आम्हाला गाडीवर स्वतःच्या घेऊन पण गेले पण जातानाच विचारलं होतं आणू घालणार आहे का मी म्हणलं तिकडं सोडलं तर घरी कसं यायचं मग त्यांनी मला आणून पण घातलं आणि नंतर जेव्हा बिझनेस स्टार्ट करायचा नाही हा विचार चालू होता पण मी बोलले सरांना सांगितलं बिझनेस करायचा आणि कमीत कमी 3 दिवस कंटिन्यू आम्ही उसने पैसे मागत होतो. रोज उठलं की आम्ही लोकांच्या घरी जायचो रोज उठलं की आम्ही लोकांच्या घरी जायचो 10,000 रुपयासाठी सगळ्या पाहुण्याकडे गेलो सगळ्या त्यांच्या मित्रमंडळी सगळीकडे आम्ही जाऊन आलो पण आम्हाला कोणीच पैसे उसने दिले नाही. त्या दिवशी मी एक विचार केला मी त्यांना सांगितलं 3 दिवस झाले 3 दिवसापासून आपण पैसे उसने बघतो एका पण व्यक्तीने आपल्या हातावर 1,000 रुपये सुद्धा टेकले नाही. मला एक सांगा माझे 2 मुलं आणि मी रात्रीतून देव न करो जर आम्हाला रात्रीतून ऍडमिट करायची गरज पडली तर तुम्ही काय करणार काय करणार. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं व्याजाने गाडी मरू थोडी ना दिली. मग मी म्हटलं जर कधी आम्हाला ऍडमिट केलं तर तुम्ही व्याजाने पैसे काढू शकता मग आम्हाला आपल्याला बिझनेस करण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे. म्हणून आम्ही त्यावेळेस आणि त्यावेळेस कुठलाही विचार न करता आज आम्ही व्याजाने पैसे त्यावेळेस काढले. पण मित्रांनो थँक्यू फॉर अजून एक व्यक्ती मध्ये असं होता गल्लीतला का त्याने तिकडून आणले 5 रुपये टक्क्यांनी आणि आम्हाला मध्ये दिले 10 रुपये टक्क्यांनी. पण मित्रांनो रिअली थँक्यू म्हणेल त्या व्यक्तीला कारण त्याने आमचं वेळेवर काम केलं म्हणून आज आम्ही तुमच्या समोर उभा आहे. कदाचित तो व्यक्ती आम्हाला त्यावेळेस नाही बोलला असता तर आमच्या आयुष्याचा चान्स गेला असता. मित्रांनो 10,000 रुपये टाकले त्या दिवशी असं ठरवलं होतं 10,000 टाकले असं काम नाही करायचं 10,00,000 रुपये टाकले असं आपण काम करायचं आणि कामाला सुरुवात करायची. मित्रांनो जेव्हा कामाला सुरुवात केली केल्याच्या नंतर आज खूप सारे लोक जॉईनिंग पण आहेत गेल्याबरोबर लोक हो म्हणतात का नाही. बघा माझा एक बॅकग्राऊंड सांगा तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये लोक मला नाही का म्हणत होतात कारण का की मी औरंगाबाद मध्ये सरांनी सांगितलं सरांचं शिक्षण 12वी नापास आणि मी 10वी ढक्कल पास. जेव्हा मी लोकांकडे सांगायला जायचो कारण सांगायला जायचो तेव्हा आम्हाला लोक एकच सांगायचे मॅडम तुम्ही थोडं तर बदला सर तुम्ही थोडं तर चेंज करा स्वतःमध्ये थोडा तर बदल दाखवा. कारण हे बिझनेसच्या पहिलं मी औरंगाबाद मध्ये चाटे कोचिंग क्लासेस आहे त्या ठिकाणी मी तब्बल 3 वर्ष मी झाडू पोछा मारण्याचं काम केलं 3 वर्ष ते पण काम करून आमचं घर भागत नव्हतं कारण प्रत्येक महिन्यात किराणा दुकानवाला हा खरी पैसे मागायला यायचा ताई 1,000 रुपये झाले पैसे द्या. प्रत्येक महिन्यात आमच्या घराचं भाडं मागण्यासाठी आमचा घर मालक घरी यायचा की ताई तुमचं भाडं थकलंय तुम्ही भाडं द्या. हे 2 लोक जर घरी आले तर मला राग येत होतो खूप चीड यायची मला स्वतःची. म्हणून मी हे काम नाविलाज आणि मी 3 वर्ष झाडू मारण्याचं काम केलं आणि सकाळ आणि संध्याकाळ मी स्वयंपाक करण्याचं काम केलं. ज्यावेळेस मी हे काम करत होते हे आवडत नव्हतं पण नाविलाज आणि घर थकवण्यासाठी हे काम मला करावं लागत होत. पण आयुष्यात कुठतरी वाटत होत की जीवनात मी कुठतरी सक्सेस होणार आहे हे माझं मन मला सांगायचं. बघा लोकांना सांगायला गेले त्यावेळेस लोकांनी एकच विचारायचे की आज तुम्ही जे काम करताय आणि तुम्ही इकडे लोकांना 2 लाख सांगताय. मी झाडू मारायची मी स्वयंपाक करायची आणि मी लोकांना सांगायची तुम्ही आज प्रोग्रामला या तुम्ही आज कार्यक्रमाला या तिथे आल्याच्या नंतर आपण भविष्यात 2,10,000 रुपये कमवू शकतो. मी अशा लोकांना बिझनेस मध्ये आणायची. मला सांगा जो व्यक्ती ज्या फील्ड मध्ये काम करतो त्याच फील्डचे लोक घेऊन येणार. मग मी जर काम करत होते झाडू मारण्याचं मी जर काम करत होते पोळ्या करण्याचं माझ्यासोबत मी कोणते लोक घेऊन जाणार. मी एक एक बाई पकडून घेऊन जायची मी म्हणायची तिथपर्यंत चल हा न
बघू ज्या बंगल्या समोर वाचमीन उभा आहे जिथे वाचमीन बसलेले आहेत मी त्यांना म्हणायचे काका बघून तर घ्या हे काय हे सगळे लोक यायचे यायचे बघायचे ह्या लोकांचे मी ह्या लोकांचे पास पण मी काढले ह्या लोकांच्या जाण्याचा खर्च पण मी करायची माझ्याकडे पैसे नव्हते पण मी खरं शपथ घेऊन सांगेल तुम्हाला माझ्याकडे पैसे नव्हते पण बिझनेस मध्ये मला सक्सेस व्हायचं होतं माझ्या घरातला एक पण प्लॅस्टिकचा प्लॅस्टिकचं भांडं एक पण मी ठेवलं नव्हतं प्रत्येक जीटी असला मी कधी भांडे विकले प्लॅस्टिकचे मी एका जीटी असला आमच्या घरातला पलंग विकला मी एका जीटी असला पाण्याचा ड्रम विकला आणि एका जीटी असला बोलणं झालचे फुट पण विकले होते जर कधी 100 रुपये आले तर 50 रुपयाच मी बॅलन्स टाकायची आणि 50 रुपये कमीत कमी लोकांना येण्या जाण्यासाठी ठेवायची मी असं करत करत लोकांना सांगत गेले मी खूप लोकांना सांगितलं पण लोकांनी ज्या वेळेस मला नाही बोलायचे पण मला कधीच त्यावेळेस मी नाराज झाले नाही लेडीज आपण 4 लोक नाही बोलले की थांबून जातो मी किती लोकांना सांगितलं तर मी कधी नाराज झाले नाही मी लोकांना सांगत गेले बोलत गेले मी कमीत कमी 96 लोकांपर्यंत पोहोचले होते 96 लोकांना सांगितलं 96 लोकांमधून एक पण व्यक्ती हो बोलला नाही 96 लोकांना बिझनेस सांगून बोलरे सर बोलले आता तरी थांब 96 लोकांना सांगून एक पण हो नाही बोललं घरातले भांडे बी संपले हायपुरते राहू दे म्हणे आता पण मी म्हटलं 96 झाले अजून 4 बाकी आहे कारण जेव्हा थॉमस एडिसनी लाईट तयार करायची होती त्यांनी 9,900 वेळेस प्रयत्न केला होता त्यांचा फ्रेंड त्यांचा मित्र त्यांना सांगायचा सोडून द्यायचा तो म्हटला नाही माझा एक प्रयत्न अजून बाकी आहे त्यावेळेस मी विचार केला हे जे 4 लोक आहेत मी म्हटलं 52 पत्त्यामध्ये सुद्धा 4 एके असतात शेवटचे 4 असू शकतात आणि मित्रांनो खरंच तसंच झालं माझ्या 97 व्यक्ती आज गंगाधर पाटील सर त्या व्यक्तीचे औरंगाबाद मध्ये कमीत कमी 40 करोडची प्रॉपर्टी आहे आणि त्या व्यक्तीचं वजन कमी करण्यासाठी ते माझ्याकडे आले होते मी त्यांना सांगायचे आपल्याकडे वजन कमी होतं ते म्हणले ताई टीव्हीवरचं 35,000 खाल्लं एका कंपनीचं नाव घेतलं 1,00,000 खाल्लं मी म्हटलं सगळं खाल्लं महाराष्ट्राचं खाल्लं का म्हणे नाही म्हणे आता इथं घेऊन बघा ज्या वेळेस त्यांचं वजन कमी झालं त्यांनी मला शब्द दिलता मला म्हटलं जर कधी माझं वजन कमी झालं तर तुमचा 1,000 लोकांपर्यंत प्रचार करेल आणि ते व्यक्ती शब्दाला जागले आता ते व्यक्ती तेव्हापासून टिकून राहिले आणि येणाऱ्या या पुढच्या शुक्रवारपर्यंत ते व्यक्ती आज एमटीसी म्हणतायत मित्रांनो त्या व्यक्तीला वयाच्या 97 वर्ष आम्ही सोबत घेतलं होत 97 वर्षी त्या व्यक्तीचं वय वर्ष आज 64 विचार करा मित्रांनो आज ते व्यक्ती एनटीसी बनताय ज्या वेळेस मला पण लोक नाही बघायचे मला पण खूप लोकांनी नाव ठेवलं मला पण गल्लीतल्या लोकांनी नाव ठेवलं कारण जेव्हा मी चाटेमध्ये जात होते तेव्हा माझ्या हातात एक कॅरी बॅग असायची एक डब्बा असायचा आणि एक रुमाल असायचा ते कॅरी बॅग मी बाजूला ठेवली नंतर हळूहळू माझ्या पण हातात पर्स आली बिझनेस आल्याच्या नंतर जेव्हा माझ्या हातामध्ये पर्स आली तेव्हा गल्लीतल्या बायांचा पण ऍटिट्यूड माझ्या बद्दल चेंज झाला बदलला जोपर्यंत मी दिसत नाही तोपर्यंत त्या माझ्याकडे बघून हसत होत्या चर्चा करत होत्या पण मला माहित होत जर कधी मी आज माझ्या कामाला जर कधी लावून ठेवून जर काम नाही केलं तर मला आयुष्यभर काटकसर आणि ऍडजस्टमेंटच करावं लागेल मी नाही घर घेऊ शकत औरंगाबाद मध्ये मी जर चाटेमध्ये जर काम करत राहिले असते मी जर झाडू पोचेच काम करत राहिले असते तर आज मी स्वतःच्या घरात गेलंच नसते जाऊ शकत नव्हते मग मला माहित होत लोक आज नाव ठेवते लोकांनी कुणा नाव नाही ठेवलं लोक प्रत्येकाला नाव ठेवतात ज्यांनी काम नाही केलं त्याला पण लोक नाव ठेवतात या सर लोक ज्यांनी काम केलं त्याला पण लोक नाव ठेवतात आज आपण बघतोय सगळ्या जणांनी लॉकडाऊन मध्ये रामायण बघितलं असेल बरोबर ना मला एक सांगा राम आणि सीता 14 वर्ष वनवासाला जावं लागलं कुणामुळं जनतेमुळं लोकांनी नाव ठेवलं
काही काही लोक भरून देणारी पण जनताच यस सर नो लोकांनी नाव ठेवलं पण नाव ठेवल्यामुळे आज 14 वर्ष आज रामायण घडलं मग आज जर आपल्याला लोकांनी नाव जर ठेवलं तर लोकांचं काम असते मग लोकांनी तेच काम करायचं ना आपण भी तेच काम करायचं मग त्यांच्यातून आपल्याला काय फरक हा जर कधी काही वेगळं करायचं असेल तर ठाम निर्णय ठेवा लागेल मला माहिती आहे जे लोकांनी मला नाव ठेवलं जे लोक मला हिनवत होते जे लोक मला बोलत होते आज त्याच लोकांना गल्लीतलं कोणीतरी उचलून आणतं या हॉलमध्ये मांडतं आणि तेच जे लोक माझ्याकडे बोट करत होते तेच लोक माझ्याकडे वर हात करून टाळ्या वाजवतात आता हे होऊ शकतं मित्रांनो लेडीज असो जेंट्स असो हे 100% होऊ शकतं वयाच्या आत नाही शिक्षणाच्या आत नाही आणि लेडीजला तर गॉड गिफ्ट आहे घरात बोलण्यापेक्षा इकडे तिकडे बोलण्यापेक्षा जर आपण योग्य ठिकाणी बोललो तर पैसा भेटणार पाहिजे तिथं बोललो तर पैसा भेटणार आणि घरात किती बरोबर केली तर कोण ऐकणार आहे तुम्ही किती बरोबर केली तरी काय म्हणणार इतरच आहे पण त्याच्यापेक्षा जर मी सुद्धा बदल केला जर आपण लोकांना बिझनेस सांगत गेलो जर आपण लोकांना आपलं 9-to-5 काम काय करत मेल फाईल काम काय करत आपलं गोर काम काय करती हे जर आपण लोकांना सांगत गेलो तर पैसा येणार आणि याच काय चाललं त्याच काय चाललं हे जर आपण बघत राहिलो तर लाईफ मध्ये काहीच होणार नाही बघा ना आपण एक पण मालिका सोडत नाही आता तर बघा मोबाईल वर पण असतात बरोबर की नाही रात्री उठली का सकाळी मोबाईल वर बघितलीच येस सर नो हा मग मला तुम्हाला एक सांगायचं याचं काय चाललं त्याचं काय चाललं हे बघण्यापेक्षा कारण ती वर तेच आहे याचं काय चाललं त्याचं काय चाललं हा याच्या सोबत त्याच्या तो त्याच्या सोबत आणि आपल्याला टेन्शन दिवसभर राहीनपणा सोबत हे म्हणतात त्याच्यापेक्षा आज जर आपल्या फॅमिली बद्दल जर आपण विचार केला तर लाईफ मध्ये चेंज येऊ शकतो मित्रांनो आम्ही असे लोक आहेत जे 2-2 रुपयात तरसलेले लोक आहेत आम्ही असे लोक आहेत की आम्ही 5-5 रुपयाला तरसलेले लोक आहेत मित्रांनो आज मला तो दिवस आठवला की ज्या दिवशी ताटे सर माझ्या घरी आले होते फर्स्ट वे पहिल्यांदा ताटे सर माझ्या घरी आले बसने आले होते बसने आले ते आज फॉर्च्युनर बाहेर दिसती पण याच्या पाठी माझा खूप सारे पापड पडलेले आणि मी माझ्या मिस्टरला सांगायची अहो उद्या सर येणार आहेत कारण आम्ही बघितलं नव्हतं आमच्या गावातला मुलगा म्हणायचा तात्याला घेऊन येतोय मी आल्याच्या नंतर मला वाटलं तात्या म्हणजे जरा तात्या असतील मी म्हटलं सर सरांना ते घरात येऊन बसले मी म्हटलं तू म्हणलं ना तात्या येणार आहे ते म्हणलं हे काय तात्या सर म्हणजे मला वाटलं असं तात्या म्हणजे थोडे वयस्कर व्यक्ती कोणतरी आणतोय मला असं वाटलं मी माझ्या मिस्टरांना आधी दिवशी पासून सांगायची आपल्याला एक नवीन साबण आणून ठेवा आपल्याला एक टॉवेल आणून ठेवा चांगला कि जेणेकरून पुण्यावरचे सर यायचे आणि आपल्याला त्यांना देता येईल पण मित्रांनो आमच्याकडे त्यावेळेस पैसे नसायचे आम्ही साबण आणून ठेवली आमच्याकडे पत्ती नसली ती पण आम्ही आणून ठेवली पण आम्ही त्या दिवशी टॉवेल आणू शकलो नाही मला ज्या दिवशी सरांच्या हातात टॉवेल द्यायचा होता मला लाज वाटत होती स्वतःला अरे आपण कालपासून टॉवेल आणायचं म्हणतो पण आपण आणू शकलो नाही ज्यावेळेस सर यायचे सरांनी आमची परिस्थिती बघितली ज्यावेळेस सर यायचे मला सरांना सांगावं नाही लागलं सर रात्री पुण्यावरून बसायचे सकाळी औरंगाबादला यायचे आणि औरंगाबादला घरी सकाळ सकाळी येताना एक दूध बॅग हातात घेऊन यायचे सरांना माहित होतं त्याचं कंडिशन काय म्हणून एकदम चुरु असताय माझ्या पत्राच्या रूम मध्ये आले माझ्याकडे ते मुक्कामी राहिले मला लाज वाटायची पण रियल मित्रांनो एवढं सगळं असताना एवढं झिरो युग असणारा व्यक्ती मी आज पहिल्यांदा बघितलेले आमच्याकडे सर असे रूम होती आणि समोर अशी गच्ची होती मोकळी सर म्हटले मॅडम मी आणि हरिषितच झोपतो मी म्हटलं सर पण गादी नाही गो टाकायली इथं सर म्हणले अहो काय गादीची गरज आहे चटई टाका मॅडम गादीची काय गरज आहे हे कंडिशन मधून आम्ही पुढे आलो मित्रांनो नव्हतं काही आमच्याकडं माझी मुलगी 2 रुपयाचा बिस्किट झोपडा मागत होती मला 2 रुपयाचा मी तिला एवढी झापड मारली होती की ती त्या पिठाच्या डब्यावर जाऊन पडली तर तिला इथं 2 टाके पडलेले 2 टाके किती रुपयासाठी 2 रुपयाच्या बिस्किटच्या पुड्यासाठी तिने आता हरेल गुड घेतलं गाडीवरून आणि ते खाल्लं भाजीपाल्याच्या गाड्यात तिथंच होता
आणि तिने अर्धा खाऊन घेतलं आणि नंतर जेव्हा पैसे द्यायचे होते तर मला वाटलं पेपरच्या खाली मी 2 रुपये ठेवलेले होते, म्हटलं हे तिला त्या व्यक्तीनं देता येईल. जेव्हा मी खाला देऊन बघितलं ते 2 रुपये तिथं नव्हते. तो व्यक्ती मला कमीत कमी 10 मिनिटं बोलत होता, 10 मिनिटं बोलत होता. मित्रांनो, 2 रुपयाच्या बिस्किटच्या पुढेसाठी मी तिला 2 टाके पाडलेले आहेत. पण मित्रांनो, आज मी जेव्हा ते 2 रुपये वापस जाऊन बघितले ना तिथं नव्हते, ते गोदरेज सर कधी घेऊन गेल ते मला पण माहित नव्हतं. मित्रांनो, ही कंडिशन मधून आम्ही आलेलो आहे. आजची कंडिशन आमची फार वेगळी आहे. आज तिने जी गोष्ट मागितली ना, मी तिला ऑन द स्पॉट घेऊन देत असते. तेव्हा बिस्किटच्या पुढे तर मी म्हणते, तिनेच आता मागच्या 15 दिवसामध्ये 1 कोणी भरून सगळे डबे त्याच्या तोतून फेकून दिले, कारण माझं घरात बघणं होत नाहीये. संगत ती बघतीये. मित्रांनो, ते आज माझ्या सोबत पण आलेली आहे. मी प्लॉट घेतला, घर बांधला.
पाहिलं मी ठरवलं होतं ज्या दिवशी मी घर घेणार त्या दिवशी पूजाला माझ्या वहिनीच बसणार. मी घराच्या पूजेला वहिनीलाच बसवलं. वहिनी बहुत बसले. मी म्हणलं कदाचित त्यांनी इकडे तिकडे बघून म्हणलं पाहिजे एवढं तर मानलंय म्हणजे कमीत कमी दुसऱ्या घराची तयारी करता येईल की नाही. Yes or no? Yes. हा आणि त्या दिवशी कदाचित वहिनी म्हणत काहीतरी बोलल्याच असतील बघून कारण तीनच वर्ष दुसरं घर झालं त्या घराची गडबडणी बाकी आहे. आता डबल मी वहिनीलाच बसवणार. मला एक सांगायचं तरी लोक आशीर्वाद देत असतील तर घ्यायला काही प्रॉब्लेम आहे का. मी ज्यावेळेस माझे एकोणीस सरांचे मोठे बंधू इथं मी जेव्हा त्यांना प्लॅन द्यायला गेलते मी त्यांना म्हटलं याच्यात घर पण होऊ शकतं याच्यात गाडी पण होऊ शकते याच्यात बँक बॅलन्स पण होऊ शकतं. मी जेव्हा त्यांना सांगितलं ना त्यांनी पूर्ण प्लॅन ऐकून घेतला आणि माझ्याकडे बघितलं. मला म्हणले घराची गरज तुला गाडीची गरज तुला बँक बॅलन्सची गरज मी तुलाच आहे. मग हा बिझनेस कोणी केला पाहिजे तूच कर. मी सगळं ऐकलं. मी यांना म्हटलं खरंय हो यांचं आपल्यालाच गरज आहे. घराची गरज आपल्यालाच आहे गाडीची गरज आपल्यालाच आहे बँक बॅलन्सची गरज आपल्यालाच आहे. मित्रांनो ती गोष्ट ध्यानात ठेवली. पेटून उठले त्या दिवशी पासून अरे खरंच मला गरज आहे. मी पेटून उठून मी कामाला सुरुवात केली. आम्ही बघा जे व्यक्ती आम्ही सायकलवर होतो सायकलवरच्या आम्ही 3 महिन्यामध्ये आम्ही 2 व्हीलर घेतली पॅशन प्रो आणि त्याच्यानंतर आम्ही एकाच वर्षामध्ये आम्ही इंडिका विस्टा घेतली होती मित्रांनो 6 लाख रुपयाची आणि ती गाडी घेतली. आणि सगळ्यात पहिला पेडा मी माझ्या भायांना जाऊन भरला. त्यांना म्हटलं बघा तुम्ही मला म्हणले होते गाडीची गरज तुला आहे तुमच्या आशीर्वादाने झाली बरे त्यांना कसा मी लागू. पण मी त्यांना पेडा नेऊन दिला. मी म्हणलं आता मी म्हणले पाहिजे 7 लाखाची आहे मग मी कमीत कमी 12ची घेऊ शकते. आज जर मी 12 लाखाच्या गाडीत फिरत असेल तर मी वाट बघते कोणीतरी काहीतरी म्हणलं पाहिजे दिवसलं पाहिजे. आता कोणीतरी दिवसलं पाहिजे घराला दिवसलं पाहिजे गाडीला दिवसलं पाहिजे. मला माहितीये आज जर हे लोक काहीतरी बोलले तर 100% मी आता चॅलेंज घेऊन निघणार. आणि खरंच मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज जर मी 12 लाखाची गाडी वापरत असेल तर तुम्हाला सांगते 2 वर्षामध्ये माझी गाडी कमीत कमी 50 लाख रुपयाची घराची घरबनी पण नाही झाली तरी सुद्धा माझ्या दुसऱ्या घराचा विचार चालू डोक्यात लगेच. हे होऊ शकत. जी व्यक्ती सायकल वर आली होती ती कधी फॉरेनला जाऊ शकते का. माझे 3 वेळेस फॉरेन टूर झालं. हे प्रत्येक लेडीच्या बाबतीत होणार प्रत्येक जेंट्सच्या बाबतीत होणार. फक्त एक डिसिजन घ्यावा लागेल. ज्या लेडीने डिसिजन घेतला टिकून राहावा लागेल शिकून घ्यावा लागेल ऐकण्याची स्थिती ठेवा लागेल. कारण मी माझ्या सिनियरला फक्त हेच बस करत गेले. जर मला सांगितलं की मॅडम हे करायचं त्या ठिकाणी मी नाही कधीच बोलले नाही. मला किती पण तकलीफ झाली माझा लॉस जरी झाला तरी सुद्धा मी नाही हा शब्द माझ्या तोंडात आतापर्यंत कधीच नाही. मला जे सांगितलं गेलं ते मी ऐकत गेले. माझं डोकं मी बंद ठेवलं. माझ्या सिनियरचं मी ऐकत गेले. कामाला सुरुवात केली. आता तर एनटीसी आहे. येणाऱ्या दोनच महिन्यात मी इथं सीटीसी म्हणून उभा राहणार. आमच्या बाबतीत झालं 100% तुमच्या पण बाबतीत होणार. पण ज्या व्यक्तीने आज माझ्या पाठीमागे उभा राहून पल पल हर पल आज मला सपोर्ट केला. मी फक्त दाखवण्या समोर वाचलं होतं 24 तास सेवा. पण मला 24 तास सेवा देणारे माझे ग्रेट स्वीट आणि स्मार्ट व्यक्ती माझे मिस्टर रमेश बोंद्रे सर यांना मी वंदन करते. 9 दिवस आम्ही रात्री 1-1.5 घरी जातो आणि सकाळी आम्ही 6 घर सोडतो. माझा आवाज चेंज झालेला आहे. माझा आवाज जाम झालेला आहे. 3 ट्रिप्स घेतल्यात मी इथपर्यंत येऊपर्यंत कारण रोज कंटिन्यू चालू आहे. आणि पुढचा 8 दिवस सुद्धा माझा पूर्ण शेड्यूल पॅक आहे. काहीच वाटत नाही मित्रांनो. जेवण काय झोप काय लय घेतली आतापर्यंत. लय घेतली लय झोप घेतली लय फुल खाल्लं काहीच भेटलं नाही. मी ताज्या सरांकडे बघते त्यांचं जेवणावर झोपेवर लक्षच नसतं. त्यांचं फक्त प्रत्येक लिडर वर लक्ष असतं. आजची भेट कशी होती मी त्यांना बघून बघून काय करतो. लिडर त्यांच्या सोबत राहायला 100% उपाशी राहत असत. त्यांचं खाण्यावर कधीच लक्ष नसतं. हा मित्रांनो हे हो
होऊ शकले इथं. मला एक सांगायचंय, आमच्या लाईफ मध्ये बदल झाला, 100% तुमच्या सगळ्यांच्या लाईफ मध्ये बदल होणार. ज्या व्यक्तीने आज आम्हाला शिकवलं, टिकवलं, घडवलं, आज आम्हाला स्वतःच्या दोन दोन घराचं मालक बनवलं, दोन दोन गाड्याचं मालक बनवलं, आज या रँक पर्यंत तासून पोहोचवलं, असे आयटीसी प्लस प्लॅटिनम एक्झिक्युटिव्ह मिस्टर मानिकजी जाधव सर यांना मी वंदन करते. त्यांना तर मी नाहीच बोलू शकत नाही, कारण माझ्या सक्सेस मध्ये आज 75% वाटा त्या व्यक्तीचा आहे का ज्यांनी 15 दिवसापूर्वी मला एक फोन केला होता की मॅडम, मॅडम पण बोलत नाही, ते मला बहीण भाईच म्हणतात, बहीण भाई तुम्हाला यावाच लागतंय. तर त्यावेळेस मी त्यांना कुठल्याही क्षणाचा विचार न करता मी आज म्हटलं, सर तुम्ही बोलवलंय तर मी नाही बोलू शकत नाही आणि मी नक्कीच येणार. तर आज ज्यांच्या शब्दामुळे आज आम्ही इथपर्यंत आलो, त्या व्यक्तीबद्दल काय बोलणार. एवढं सगळं असताना मित्रांनो, झिरो युगो एवढं सगळं असताना आज मलाही तपासायची ते उभं राहतात, मला लाज वाटती तपासायची, मला माहिती ती व्यक्ती काय आहे. तर मित्रांनो, असे सगळ्यांचे महागुरु का ज्यांनी इथं एक रोपट लावलं, हे रोपट आंब्याचं आहे, आंब्याचं ते पण गावरान आंबा. हा फार, कारण गावरान आंब्याचं फळ पिढीने पिढी खात राहतात. आणि ज्यांनी ते रोपट लावलं आणि त्या रोपट्यांचं नाव सुद्धा आहे निजम शेख सर. मित्रांनो, त्यांनी त्या एवढं पाणी घातलं त्या झाडाला आणि आज हे फळ सगळे लोक त्या लातूर मधले सगळे लोक त्या आंब्याचे आज फळ खाणार. तर पहिलं आज मी वंदन करेल आणि थँक्यू म्हणेल की आज मैंनी माझा एवढा मोठा मान सन्मान केला तात्यासाहेब इंगळे सर. आणि त्याच्यानंतर आज इथले सगळे ऑल एसटीसी, आज न्यू ब्रँड 2 JDC तो आणि तुमच्या ऑल DTC ATC TC आणि सगळे ऑल डिस्ट्रीब्युटर्स नवीन लोक, तुम्हा सगळ्या लोकांना तू पुढच्या वाटचालीसाठी, पुढच्या अचीवमेंटसाठी मी शुभेच्छा देईन आणि इथंच थांबेल. ओके, विश यू ऑल द बेस्ट.